पुढच्या बातमीकडे, नाशिक जिल्ह्यातला कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशी देखील बंद आहे. निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक झाले. विशेष म्हणजे प्रशासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर देखील कांदा व्यापारी लिलाव बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. दुसरीकडे कांद्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बैठक बोलावली. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भारती पवार यांनी बैठक बोलावली. या बैठकीला जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी, कांदा व्यापारी तसंच नाफेडचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी अनेक भागात खरीपाच्या पेरण्या रखडल्यात, तर पेरण्या झालेल्या ठिकाणी अल्प पावसामुळे पिकं करपू लागली, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. पावसाळा सुरू होऊन जवळपास 2.5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटलाय, मात्र अद्यापही नाशिक जिल्ह्यामध्ये समाधानकारक असा पाऊस झालेला नाही आहे. आणि परिणामी नाशिक जिल्ह्यावर आता दुष्काळाचं सावट आहे. सुरुवातीच्या जेमतेम पावसामध्ये शेतकऱ्यांनी जी काही पेरणी केलेली होती त्या पिकांची देखील आता काय अवस्था झाली आहे या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येईल. कसे तरी आता मेघराजाची वाट पाहतो, पण मेघराजा येईना, शेतकऱ्याचे हालादीन चालू आहे, पावसानं यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कुठल्या कुठल्या पिकांची पेरणी केलेली होती, कुठल्या काय परिस्थिती? रोपं टाकले, सोयाबीन पेरली, टमाटा लावला, घुंगऱ्या केले, मूग केले, बरेचसे माल आमचे शेतकऱ्याचे आहेत, परंतु त्याच्यात पाऊसच येईना म्हणून शेतकऱ्याची थोडी आनंदित परिस्थिती आहे. पुढच्या काही दिवसामध्ये समाधानकारक असा पाऊस झाला नाही तर मात्र परिस्थिती जी आहे ती आणखी गंभीर बनण्याची चिन्ह आहेत. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.